ज्यादा या आपने हमारा ड्यूटी ध्यान रखा था बस उतना ना आज मशीन आपण माल घेऊन आले ते जमतय करूच्या याच्या तरफ आपण मार्केट मध्ये आहे तर याचं नाव कांदा रोपवाटिका किंवा कांदा पेरणी यंत्र कांदा रोप टाकण्यासाठी याचा भरपूर प्रमाणात वापर चांगल्या प्रकारे होतो तर सर आपल्या सोबत आहेत तर ते आपल्या मशीनची पूर्ण माहिती देतील तर सरने मी रिक्वेस्ट करेन की सर थोडे मशीन बद्दल माहिती सांगा सर मशीन किती कोणाचं आहे आणि किती एकरी बियाणे पेरू शकतो आपण हे मशीन 9 फणाचं आहे 9 फणामध्ये 5 इंच या फणांमधलं अंतर आहे दोन्ही फणांमधलं त्याच्यामध्ये तुम्ही कांदा रोप वाटिका कांदा डायरेक्ट कांदा पेरणी धना मेथी या प्रकारची पिके तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता हा म्हणजे ज्याचे बियाणे छोटे छोटे बारीक साईजमध्ये ज्याचे बियाणे येतं तर त्या सगळ्या पिकांची पेरणी आपण याच यंत्राने मानवचलित पद्धतीने करू शकतो आणि फक्त मानवचलितच नाही ट्रॅक्टरला पण आपण हे मशीन जोडू शकतो समजा माणसांना उरकत नाही वळेल तर मग ट्रॅक्टरला पण आपण जास्त रास तर मशीनचं वजन किती आणि किती माणसं उडू शकतात या मशीनचं वजन साधारण 45 किलो आहे ओढण्यासाठी मजबूत गाडी जर असेल तर 2 गाड्यांमध्ये काम होतं थोडेसं 4 जण जरी असले तरी पण काम चालू शकतं त्याच्यात 2 मध्ये पण चालतं आणि 4 मध्ये पण चालतं आणि त्याला जे पिंगऱ्या असतात पिकअप जे कप असतात ते किती प्रकारचे असतात कशा कशासाठी त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कप येतात एकामध्ये रोप टाकणी होते आणि एकामध्ये डायरेक्ट कांदा पेरणी होते याच्यामध्ये दोन्ही पण सेटिंग दिलेलं आहे कोणाला जास्त दाट करायचं असेल किंवा कोणाला जास्त पातळ करायचं असेल या दोन्ही प्रकारचे सेटिंग याच्यामध्ये दिलेलं आहे जे नंबरिंग सेटिंग झालं नंबरिंग सेटिंग आहे ए साईज कपांना वेगळे हो बी साईजचे वेगळे ते आपण फक्त बदली करायचे हो बदली करायचे आणि बदली करायची सिस्टीम कशी त्याला सोपे आहे 2 नट खोलल्यानंतर त्याची भिंगरी आपल्याला चेंज करता येते 2 नट खोलून ते पूर्ण डिस्पोज होतं आणि या मशीनला असं एक पत्र आहे तर त्या पत्राला माती वगैरे अडकत नाही का थोडस जर वल्ल रान असेल तर थोडस गवत वगैरे असेल तर ते अडकतं थोडस 20-25 फूट चालल्यानंतर आपल्याला ते काढलं तर बरं राहतं नाही काढलं तर एवढा काही फरक पडत नाही हा म्हणजे कापाचं जे इथून दाना ड्रॉप होतं त्याच्या मागं अडकत नाही काही पुढं अडकतं मागं अडकत नाही त्याला समजा अडकलं तरी आपण नंतर काहीतरी करून ते आणि समजा जर आपल्याला एक पाईप बंद करायचं हो त्याला आपण एक बुक्स टाकून आपण एक पाईप बंद करू शकतो त्याचा 10 इंचावरती सुद्धा तुम्ही त्याची पेरणी करू शकता एक पाईप मधला बंद केल्यानंतर पाईप पण त्याला ट्रान्सपरंट आहे पडते का नाही ते पण दिसतं त्याच्या आणि कपाची संख्या पण कमी करू शकतो आपण त्याचे रोलर आपण बंद करू शकतो मशीनचं पत्र आहे ही डिझाईन खूप विचार करून बनवलेली आहे यामध्ये बियाची खोली ऑटोमॅटिक ॲडजस्ट होते म्हणजे जे याच्या आधी आपले जे फणांचे जे मशीन होते त्याच्यात खोली ॲडजस्ट करायला आपल्याला ती सेटिंग करावी लागायची याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग करण्याची काहीही गरज नाही ऑटोमॅटिक ती सेटिंग ॲडजस्ट होते साधारण 1 ते 1.5 इंचावरती तुमचं जे बी आहे ते बी 1 ते 1.5 इंचावरती पडतं त्याच्यामुळं उताराला 6व्या ते 7व्या दिवशी उतार एकदम व्यवस्थित होतं त्याचा तर आपण जे हाताने बेटातो आणि नंतर गाडतो रेळतो किंवा त्याला बरेच शब्द आहेत तर ज्याने टाकले आणि मशीनने पेरलं याच्यात काय फरक हाताने टाकल्यानंतर मी बरंच जमिनीवरती राहतं जमिनीवरती राहिल्यानंतर त्याचा उतार होतोच असं नाही 100% उतार त्याचा होत नाही मशीनने टाकल्यानंतर पूर्ण बी जमिनी आड जाते साधारण 1 ते 1.5 इंच खोलीपर्यंत बी जातं बी खाली गेल्यानंतर बीज भिजल्यानंतर त्याचा उतार जवळजवळ 95 ते 96% उतार होते याचे डेमॉन्स्ट्रेशन आपण घेतलेले आहे याच्या आधी पण बियाचा उतार 95-96% होतो हाताने टाकलेले याच्यात एवढा उतार होत नाही हा म्हणजे बियांचे रेट बघता आपला सध्या आपल्याकडं 2100 ते 2500 रुपये बियांचे बाजार चालू आहे तर 1 किलोमधला 1 दाणासुद्धा आपल्याला खूप 1 दाणा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे बियाची किंमत पाहता मशीन एकाच कांद्याची पेरणीमध्ये पूर्ण पैसे वसूल असे वसूल होतात हा
गावी कोळपली केली आणि थोडं शेणखत टाकून आता आलू काढतात जे वॉर तयार करून घेतलेले. खत आता कोणती राखली? मी आता हे मी रॉक फॉस्फेट घेतलंय, त्याच्यामध्ये थोडं थायमिड घेतलंय आणि गांडूळ खत घेतलंय टाकल्या म्हणजे पाळीच्या पूर्वी बैलांनी पाळी घातली आणि पेरणीला मी तो वाचा आणि आता हे म्हणजे पाठ पाडलं दिसतात तर त्यात थोडं ओलं निघतं तर त्याचा फरक काय पडला मशीनवरती? त्यात थोडं ओलेपणामुळं मोडण्यासाठी थोडे कष्ट जास्त लागतात पण आता वेळेअभावी आपल्याला ते करून घ्या गरजेचं आहे. रेग्युलर वापसा कंडिशन असली अपेक्षा तर मशीन ओढायला अजून सोपं जाईल. जे माणसं मी चार लावली ते दोन माणसामध्ये काम होईल असं मला या वावराची एवढी कंडिशन थोडा ओलावा आहे. ओलावा आहे चार वेळे लागतात ना दोन माणसामध्ये ते होऊ शकतो पण आता पाहिल्याप्रमाणे प्रथम दर्शनी काम चांगलं आहे. मी चांगलं पडतं एकसारखं पडते. आता हा आपला पहिला अनुभव असल्या कारणाने दोन चार वगैरे झाल्यावर आपल्या व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. धन्यवाद.